वरळी अपघातातील आरोपीचं बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. आरोपी मिहीर शहाचा बारमधील व्हिडिओ समोर आलाय. जुहूच्या बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलंय. अपघाताआधीचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे. आज सकाळी वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली होती, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला होता आणि त्याच संदर्भात आरोपीचं बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे. आरोपीसोबत आणखी काही जण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतोय आणि ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह रित्या पाहू शकतोय. आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया. मल्लिकार्जुन, खरं तर हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे, आणखी काय माहिती नेमकी त्या बारमधून मिळाली आहे मल्लिकार्जुन? हो नक्कीच विक्रांत, आता जे बारचे जे मालक आहेत त्यांची ही चौकशी चालू असताना देखील हे जे मीर शाह व त्यांचे जे मित्र सहकारी मित्र आहेत हे चारही जणांचे जे सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं आहे, आता त्या फुटेजमध्ये दिसून येत आहे की व्हाईट कलरची मर्सडीज MH 48 BH 9 ची गाडी जी आहे त्या गाडीमध्ये हे लोक बसून निघताना जे गाडीमध्ये दृश्य दिसून येत आहे. आणि जे वरळीमध्ये जे अपघात झालेला आहे त्याच अपघात मध्ये जी गाडीचे दृश्य दिसण्यात आलेलं आहे ते BMW असं दाखवण्यात आलेलं आहे. पुढची तपास आता पोलीस अधिकारी ते आतमध्ये सुरूच आहे. निश्चितच मल्लिकार्जुन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय वरळीमध्ये आज सकाळी हा अपघात घडला होता, हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. आरोपी हा काल रात्री बारमधून बाहेर पडला त्यावेळेचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. मात्र या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी गाडी दिसते ती गाडी आणि ज्या गाडीने अपघात घडला या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या सुद्धा या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं आहे. आरोपी ज्यावेळी बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे आणखी काही मित्र असल्याचं सुद्धा दृश्य आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. Thank you.